मी सीमा अन्नपूर्ण रेसिपी मध्ये मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे। माझ्याकडून तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला श्रावण स्पेशल थाईची रेसिपी दाखवणार आहे। यामध्ये मी तम्म फुगलेल्या पुऱ्या, तांदळाची खीर भजी, अळूवडी आणि श्रावणी घेवड्याची भाजी दाखवणार आहे। चला तर मग झटपट आपण ही थाळी कशी तयार करायची ते पाहूया। पण त्याआधी तुम्ही जर अन्नपूर्णा रेसिपी या माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन प्रेस करा। त्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग श्रावण स्पेशल थाळी कशी तयार करायची ते पाहूया। सर्वात अगोदर मी श्रावणी घेवडा बनवणार आहे। त्यासाठी येथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे। आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे व्यवस्थित फुलले की यामध्ये येथे मी 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि आलं ते क्रश करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया। हे आलं लसूण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आलं लसूण परतून झाल्यानंतर येथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि हा कांदा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। येथे मी कांदा लालसर रंगावर परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा लाल मिर्च पावडर घालत आहे। त्यानंतर 1/2 चमचा हळद घालायची आहे। 1/2 चमचा धने पूड घालायचे आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर येथे मी 1 मोठा टोमॅटो तो कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया। टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर येथे मी 1 वाटी श्रावणी घेवडा हा निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे। तुम्हाला जर यामध्ये पाणी घालायचे नसेल तर नाही घातले तरीही चालेल, पण मी हा घेवडा थोडासा ओलसर करणार आहे त्यामुळे यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे। मीडियम गॅसवर हा घेवडा मी 5-6 मिनिटे शिजवून घेणार आहे। थोडा शिजत आहे तोपर्यंत आपण खीर करूया। येथे मी 4-5 चमचे इंद्रायणी तांदूळ हा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। येथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। आता हा तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आणि हा तांदूळ मी वाटून घेणार आहे। वाटताना आपल्याला याची खूप बारीक पेस्ट करायची नाही तर तांदूळ आपल्याला थोडासा रवाळ वाटून घ्यायचा आहे। येथे मी अशा प्रकारे तांदूळ वाटून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे रवाळ ठेवायचा आहे। खीर बनवण्यासाठी येथे मी पातेल्यामध्ये 1/2 लिटर म्हशीचं दूध तापवून घेतलेलं आहे आणि ते परत गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी जो वाटून घेतलेली तांदळाची पेस्ट आहे ती घालायची आहे आणि ही पेस्ट घातल्यानंतर आपल्याला याला हलवत राहायचं आहे। ही तांदळाची पेस्ट खाली चिकटू शकते त्यामुळे आपल्याला याला कंटिन्यू हलवत राहायचे आहे। आणि ही जी तांदळाची पेस्ट आहे ती 4-5 मिनिटे मी दुधामध्ये शिजवून घेणार आहे। इथे मी 3-4 मिनिटे ही तांदळाची पेस्ट दुधामध्ये शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये मी 1 फुलपत्र साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर येथे मी 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो यामध्ये घालूया। यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस सुद्धा खूप छान लागतो आणि तुम्हाला खोबऱ्याचा किस आवडत नसेल तर तो स्किप केला तरी चालेल। त्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे। यामध्ये मी चारोळे, काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते यामध्ये घालूया। त्यानंतर येथे मी केसरच्या 5-6 काड्या गरम दुधामध्ये भिजवून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि अजून 2-3 मिनिटे मी ही खीर शिजवून घेणार आहे। येथे मी ही खीर अजून 4-5 मिनिटे उकळून घेतलेली आहे आणि खीर बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे। त्यानंतर यामध्ये मी 1/2 चमचा विलायची आणि जायफळची पूड घालणार आहे आणि हे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे।
येथे आपली प्रसादासाठी तांदळाची खीर तयार झालेली आहे। 5 ते 6 मिनिटे मी ही भाजी शिजून घेतलेली आहे आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। येथे आपली श्रावणी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे। आता अळूची वडी बनवून घेऊया। त्यासाठी येथे मी 12 ते 15 अळूची पाने त्याची देठे काढून ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। येथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे। येथे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते घालूया। त्यानंतर 1/2 चमचा धनेपूड घालायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे, ती यामध्ये घालूया। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। येथे तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये मी 1/2 लिंबाचा रस पिळणार आहे। लिंबू ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया। आपल्याला हे पीठ खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळ सुद्धा ठेवायचं नाही। मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे मी अशा प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। आता आपण अळूच्या वड्या भरून घेऊया। मी एक ताट अशा प्रकारे ते उलटे ठेवून घेतलेले आहे। आता याच्यावर अळूचं पान ठेवायचं आहे आणि याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। जर का अळूची पाने त्याच्या मागे देठे खूप जाड असतील तर ते सुरीने कट करून घ्यायचे आहेत। येथे मी अशा प्रकारे या पानाला बेसन पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर मी दुसरे पान ठेवणार आहे आणि दुसऱ्या पानाला सुद्धा आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। मी दुसऱ्या पानाला बेसन पीठ लावलेलं आहे, आता तिसऱ्या पानाला लावून घ्यायचं आहे। येथे मी या तीनही पानांना बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। मी 3 पानांचा रोल करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाने कमी जास्त करू शकता। आता आपण या पानाचा रोल करूया। अशा प्रकारे आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे आणि सेम याच पद्धतीने मी बाकीच्या पानांना सुद्धा पीठ लावून 3-3 पानांचे रोल करून घेणार आहे। येथे मी या सर्व वड्यांना पीठ लावून त्याचे रोल करून घेतलेले आहे आणि ते एका चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत। आता ह्या वड्या आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया। वड्या स्टीम करण्यासाठी येथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता या पातेल्यावर आपण वड्या ठेवलेली चाळणी ठेवून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर 15 मिनिटे आपण ह्या वड्या स्टीम करून घेऊया। वड्या स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेऊया। येथे मी एका ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ ते चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये मी 1/2 चमचा साखर घालणार आहे। साखरेमुळे पुरीला खूप छान कलर येतो आणि मीठ, साखर आणि तेल व्यवस्थित पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपल्याला या पिठाचा एकदम घट्ट गोळा मळायचा आहे। येथे मी या पिठाचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आणि हे पीठ एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे पुरीचं पीठ मी 10 मिनिटे भिजवून घेणार आहे। जे पीठ भिजत आहे तोपर्यंत मी भज्याचं पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी येथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे मी चाळून घेतलेलं आहे। येथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे ते कट करून घेतलेले आहेत, तो यामध्ये घालायचा आहे। येथे तुम्ही कांद्याचे उभे पातळ काप सुद्धा करू शकता, पण मी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे। त्यानंतर येथे मी ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून यामध्ये घालणार आहे। अशा प्रकारे ओवा घातल्यामुळे भज्यांना टेस्ट छान येते। नंतर यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे।
येथे मी एक चमचा हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे, ती यामध्ये घालूया। याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण भज्याचं पीठ मळून घेणार आहोत। यामध्ये मी सोडा घातलेला नाही, कांद्याला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला पीठ एकदम घट्टसर भिजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे येथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण साईडला ठेवूया। मी आळूच्या वड्या वाफवून त्या चाळणीमधून अशा प्रकारे ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि या थंड झाल्यानंतर मी त्या कट करून घेणार आहे। येथे मी हे पुरीचं पीठ 10 मिनिटे भिजवून घेतलेलं आहे आणि आता या पिठातील मी चपाती एवढा गोळा घेणार आहे। तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुऱ्या करू शकता, पण मी याची चपाती लाटून घेणार आहे। अशा प्रकारे मी याचा चपातीसाठी गोळा केलेला आहे आणि आता पीठ न लावता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। जर का पीठ खाली चिकटायला लागले तर तुम्ही तेल लावून लाटू शकता आणि आपल्याला ही चपाती खूप पातळ लाटायची नाही तर थोडीशी जाडच ठेवायची आहे। मी अशा प्रकारे याची चपाती लाटून घेतलेली आहे आणि ही तुम्ही पाहू शकता मी खूप पातळ लाटलेली नाही। आता याच्या मी पुऱ्या करणार आहे, त्यासाठी येथे मी अशा प्रकारचं एक डब्याचं छोटं झाकण घेतलेलं आहे, याने आपण पुऱ्या करूया। अशा प्रकारे पुऱ्या केल्यामुळे त्या एकसारख्या होतात। तर या पुऱ्या मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे। मी अशा प्रकारे काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण पुऱ्या तळूया। पुऱ्या तळण्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता पुऱ्या खूप तम्म अशा फुगलेल्या आहेत। आता आपण पुरी पलटी करून घेऊया आणि मीडियम गॅसवर गोल्डन ब्राउन रंगावर मी पुऱ्या तळून घेणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता साखरेमुळे पुरीला खूप सुंदर कलर आलेला आहे। दोन्ही साईडने मी हे गोल्डन ब्राउन रंगावर तळून घेतलेल्या आहेत। आता आपण या पुऱ्या काढून घेऊया। यामधील सर्व तेल निथळून काढायचं आहे आणि पुरी ही शक्यतो आपल्याला टिश्यू पेपरवर टाकायची आहे, त्यामुळे पुरी तेलकट होत नाही। अशाच प्रकारे मी राहिलेल्या पुऱ्या तळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता पुऱ्या खूप फुगत आहेत। पीठ व्यवस्थित मळले तर पुऱ्या सुद्धा छान होतात। इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता याच तेलामध्ये मी अळूच्या वड्या तळून घेणार आहे। या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत। आता तेलामध्ये वड्या घालून घेऊया आणि वड्या आपल्याला मोठ्या गॅसवरच तळायच्या आहेत, त्यामुळे वड्या छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। तुम्हाला जर का वड्या तळून आवडत नसतील तर तुम्ही त्या शॅलो फ्रायसुद्धा करू शकता। दोन्ही साईडने छान खरखूस असा आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत। येथे मी दोन्ही साईडने या वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राउन रंगावर तळून घेतलेल्या आहेत। आता या वड्या आपण डिशमध्ये काढून घेऊया। यामधील मी वड्या काढून घेतलेल्या आहेत। आता यामधील मी 1/2 चमचा गरम तेल आहे ते घेणार आहे आणि आपण जे भज्यासाठी पीठ कालवलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे भजे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। आणि तेल घातल्यानंतर पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मी कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण तेलामध्ये भजे सोडून घेऊया। तुम्ही चमच्याने सुद्धा सोडू शकता, पण येथे मी भजे हाताने सोडत आहे। येथे मी भजी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो मध्ये ठेवायची आहे। आणि दोन्ही साईडने आपण ही भजी खरपूस अशी तळून घेणार आहोत। एका साईडने भजी तळल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करायची आहे। साईडने गोल्डन ब्राउन रंगावर मी ही भजी तळून घेतलेली आहेत। आता आपण ही भजी काढून घेऊया। येथे आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। आता आपण ताट वाढायला घेऊया।
इथे मी हे सर्व ताट वाढून घेतलेलं आहे। यामध्ये पुरी, भजी, अळूची वडी, श्रावणी घेवड्याची भाजी, त्याचबरोबर लिंबू आणि तांदळाची खीर। इथे मी वरण भाताचा कुकर अगोदरच लावून घेतलेला होता। अशा प्रकारे मी सर्व थाळीमध्ये वाढून घेतलेलं आहे। इथे आपली श्रावण स्पेशल थाळी तयार झालेली आहे। तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ही थाळीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप